सिल्लोड तालुक्यामध्ये चक्क वकिलाला सुद्धा चालवावं लागत आहे रिक्षा। होय, बेकारीचा सामना करोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांचे रोजगार गेले, तसेच वकिलांवर सुद्धा त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। ते सुद्धा बेरोजगार झालेत, गेले 1.5 वर्षांपासून त्यांच्यावर लॉकडाऊनमुळे अनेक संकट आलेत, अनेक केसेस कमी झालेत, कोर्टाला अनेक सुट्ट्या असतात, बऱ्याचदा कोर्ट बंद असतं, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली। पण असाच काही प्रकार सिल्लोडचे शेख म्हणून जे वकील आहेत, सिल्लोड न्यायालयात काम करतात, त्यांच्यावर सुद्धा असंच संकट आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी रिक्षा चालवण्याचा हा पर्याय शोधला आहे व त्यावर आपली उपजीविका करतात। आधार न्यूजशी बोलता वकील नेमके काय म्हणाले बघूया आपण। सिल्लोडवरून आमचे प्रतिनिधी संदीप मानकर यांचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। ॲडव्होकेट शेख उस्मान सिल्लोड न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो। लॉकडाऊन काळामध्ये केंद्र शासनाने, विशेषतः राज्य शासनाने वकील घटकाकडे, वकील वर्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, ज्यामुळं वकिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये वकिलांवर उपासमारीची वेळ आल्यानंतर वकिलांना आता रिक्षा चालवण्यासाठी शिवाय दुसरा काही मार्ग राहिलेला नाही, म्हणून मी सिल्लोड शहरामध्ये आजपासून रिक्षा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या रिक्षा चालवतोय, आणि रिक्षा चालवून माझं व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याचा मी प्रयत्न करतो। या ठिकाणी मी केंद्र शासनाला व राज्य शासनाला विनंती करतो की राज्यातील वकील वर्गांकडे शासनाने जातीने लक्ष द्यावं आणि वकिलांना दरमहा 10,000 रुपये मदत म्हणून वकील वर्गांना द्यावी, अन्यथा माझ्यासारख्या सर्व वकील बांधवांवर या पद्धतीने वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो की वकील वर्गाकडे विशेषतः लक्ष द्यावं आणि वकिलांना 10,000 रुपये मदत म्हणून दरमहा देण्याची कृपा करावी।